माइनिंग 40,000 कोट्यांचा घोटाळा आम्ही सॉल्व करून माइनिंगचा घोटाळाय ना पैसे रिकवर केले ना आणि ते माइनिंग बॉडी डिपेंडेंट चालले ते मोडून गेले रोडत रोडत कित्याक ते माइनिंग परत स्टार्ट जावपाचो खंय दिशा दिसना सर. अरे भाई आणि असले काय मुद्दे त्याने घातलेले फॅमिली राज. आता ते फॅमिली राज कोणाकडे पावला आणि त्यांच्याच बॅकयार्डात पावला ताजे किने उलयप असा काय ते फॉग आता बैठे लोकांक सांगचे लोकांनी ना 2012 फॉगाचो कन्व्हिनर झालो तो फॉग म्हणून कोण आसलो एनजीओ वयर तो सांगतालो मरे एनजीओ सगळे एक्सटॉर्शनिस्ट झाले म्हणून होच एनजीओ आसलो 2012 गिरिराज पै वेर्णेकर 2012 फ्रेंड्स ऑफ गुड गव्हर्नन्स केले सीएमओ नसलो मागीर हो आसलो काय नसलो सीएमओ परिकरा बरोबर आसलो काय नसलो सीएमओ हो मनीस त्यांना सीएमओ लागलो आणि आज जे मुद्दे झाल्या जे असेंब्लीने आमकां म्हाका दिसता ऑपोजिशनात कंप्लीट एक्सपोज केल्या 40,000 लाडू 16,000 रुपया रस्त्यार पडलेलो एक पड्डो 25 पैशांची जमीन गोयकारांची सरकारान जुवारीक दिली ती आज सरकारान एनओसी दिल्या 1,25,000 पर स्क्वेअर मीटर विकपाक केदे स्कॅम झाले हजारांनी कोटीचे हे लिपोवपा हो पेड स्पोक्स पर्सन गिरिराज पै वेर्णेकर तुमकां सांगपाचे म्हणल्यार हो राहुल गांधीचेर उलयता. राहुल गांधी आज देशान आयकॉन झाला गरिबा खातीर इन जस्टिसाच्या अगेन्स्ट लढपी इक्वेलिटी खातीर लढपी आणि डाऊन थ्रोडन जो समाज असा त्यांच्या खातीर लढपी हो ताजेर उलयता. अरे पेड स्पोक्स पर्सन रायटा राहुल गांधीचेर आनी आमचेर उलोवपाक. दुसरी गजाल म्हणल्यार जे पर्रीकर जेन्ना आसलो आनी जेन्ना तो डिफेन्स मिनिस्टर जालो तेन्ना हो गिरिराज पै वेर्णेकर सीआय दिल्ली गेलो सीआयएन कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज पर्रीकरान ताका व्हरून थंय पोटाक लायलो. मागीर कितें जालें एक कंपनी आसा कल्याणी सिस्टम्स म्हणून हो ते कंपनीन कामाक लागलो ती बाबा कल्याणीची कंपनी भारत फॉर्जाची सबसिडरी ती ते ती कंपनी कसली डिफेन्स इक्विपमेंट सप्लाय करपाची कंपनी. मनोहर पर्रीकर डिफेन्स मिनिस्टर असताना हो त्या कंपनीन कामाक लागलो. दीस वॉज क्लियर कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आणि क्विड प्रो को कितें करतालो थंय एनजीओ करतालो समाजाचे हित करतालो पर्रीकर डिफेन्स मिनिस्टर असताना डिफेन्स सप्लाय करपी कंपनीन कामाक लागून सांगा ताणें सांगचें कितें करतालो तो कित्याक तो सांगता न्ही एनजीओ एक्स्टॉर्शनिस्ट जाल्या म्हणून. जाल्यार मागीर मातशें कितें जालें ताचो हें वाडलो मागीर दुर्दैवान मनोहर पर्रीकर गेलो आनी हाचे भोगार फोंड पडले आनी रस्त्यार पडलो. पण जाला कितें मनोहर पर्रीकरा बरोबर थोडे स्वाभिमानी लोक आसले जे मनोहर पर्रीकर वतकूच सायडीक रावले. पण गिरिराज पै वेर्णेकरान कितें केलें गेलो आनी हाच्या आजो एम्प्लॉई जालो कित्याक कोणाचो तरी ताका एम्प्लॉई जावपाक जाय गेलो आनी प्रमोद सावंताचो एम्प्लॉई जालो आनी तो आतां थंय आसा तो पेड स्पोक्स पर्सन जाला. दुसरें म्हणल्यार तो कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीन आसलो तो मनीस आपल्या सरकाराक एडवायस दिना की इंडस्ट्री कित्याक गोंयांत मूव जायना एम्प्लॉयमेंट कित्याक जनरेट जायना इंडस्ट्री आसलेल्यो कित्याक मूव आवट जाल्यो आनी हो स्वता मनीस गोंयचे व्हडले उलयता. हाच्यो दोन कंपनी आसा सेरका ट्रोवा फाउंडेशन फाउंडेशन म्हणून एक आनी इनफायनायट पॉसिबिलिटी फाउंडेशन म्हणून हाचो गिरिराज पै वेर्णेकर डायरेक्टर आसा. ह्यो दोनूय कंपनी तमिळनाडू रेजिस्टर आसा. कित्याक तमिळनाडू रेजिस्टर केल्यो गोंयान इज ऑफ बिजनस ना गोंयान धंदो करपाक प्रॉब्लेम आसा पयशे मागता सरकार तुमचे बीजेपीचे धंदो करून दिना तमिळनाडू कित्याक ह्यो रेजिस्टर केल्या आनी ही कसली फाउंडेशन आहा एनजीओ हे कितें शेल कंपनीज कितें हाजेर उत्तर दी. पयली कामा शिवाय पर्सनल अटॅक करचे न्हय जाल्यार कितें आतां मागीर कितें उतराय कसलीच दिवची पडटा कित्याक तांकां कितें आज बीजेपीक दिसला चिरी मिरी कोणाक हांगा थंय ते मॅनेज करतले म्हण आसता सगळ्या पार्टींनी थोडे म्हाका मॅनेज करूंक शकना हे लक्षांत दवर. नंबर दोन तुका सांगपाचें म्हणल्यार तुमी ते एक नाटक पयलां आसतलें विजय चव्हाणाचें मोरूची मावशी म्हणून तातूंत एक आसा पगार कितें बोलतो कितें ते हाका लागता. अरे तुजो पगार कितलो तितले उलय मरे तूं तुका जितले पडटा पळय तितले उलय चड कित्याक उलयता डोंट स्पीक मोर देन युअर पे ग्रेड बी विदीन युअर लिमिट्स कित्याक जशे ते 8 फुटलेले आमदार गेल्या आनी आज सॅलरी खावन ओग्गी बसल्या पळय तांचे भशेन सॅलरी खावन ओग्गी बस पर्सनल कमेंट करनाका आसा कम सबस्टेन्शियली वी वील डिस्कस वी वील आर्ग्यू वी वील डिबेट हे कितें लूज टॉक्स करता रे आनी मुर्खा तूं एका पॉलिटिकल पार्टीचो स्पोक्स पर्सन चीफ स्पोक्स पर्सन तूं सांगता की सुनील करता ताका कोण सिनियर लिडर ताचे बरोबर ना ट्वीट काडून चॅक कर हांवें जी ऑनरेबल गव्हर्नराक रिक्वेस्ट केला की हे सरकार कम्युनल वायलंसान इनवॉल्ड आसले
करपाक हें बरदास्त करचें म्हणून आनी रिटायर्ड हायकोर्ट जजा कडल्यान हाचेर इन्क्वायरी करची म्हणून हें आमचो ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचो मिडियाचो हेड डॉक्टर जयराम रमेश हू इज अ फॉर्मर मिनिस्टरान आतां रिट्वीट केला, चॅक कर कितें उलयताय, खंयच्या जगान आसता असले जोकरांक धाडचे न्हय, सारके मनशांक धाडा, हांकां कितें जालां खणखणीत उलयलें आनी कितें उलयलें म्हणून खोटें खपचें ना. आनी जर गिरिराज पै वेर्णेकाराचे तुमी फाटल्या कांय काळांतली भाशणां आयकशात, ते डिबेटींग जावं प्रुडंटाचेर ऑर एक एकदां ताणें इलेक्शन जावन प्रिस्टाचेर कमेंट्स केल्ले, पयर ताणें उलयलां की जाय कोणाक व्हड जाल्यार सेंटिमेंट जाल्यार एक्शन घेयात, म्हणल्यार हो मनीस वीश स्प्रेड करता, कम्युनल हेट्रेड स्प्रेड करता. म्हाजें नांव गिरिराज पै वेर्णेकार न्हय, हो विशारी वेर्णेकार. खंयच्या काळांत जगता आमी, मुद्द्या बद्दल उलया मरे, रस्ते काबार जाले ताचेर उलया, अनएम्प्लॉयमेंटाचेर उलया, भ्रश्टाचाराचेर उलया, तुमी खंयच्या धर्माचेर जातीचेर झगड्यो पेटयता आनी कित्याचें कितें बेजबाबदार स्टेटमेंट करता. आमी मुद्दे घेवन येतले, मुद्दे आसा तुमचे कडेन आन्सरां जाल्यार आन्सरां दियात.